जी बातमी आहे पुण्यातून. येत्या मंगळवारी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक 2019 पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यांनी निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना काही सूचना दिल्या आहेत, पाहूयात. मला असं वाटत होतं की नेमके इतका मोठा जिल्ह्यामध्ये पेड न्यूज प्रकार का दिसत नाही, तर आम्ही दररोजी पेड न्यूजची जे कमिटी आहे MCMC याची बैठक घेत होतो. मी स्वतः याचा आढावा घेत होतो आणि मला असं लक्षात आलं की खरोखर पुणे जिल्ह्यात पेड न्यूजचं एकही केस नाही. तर याच्यामध्ये जो एक आपला जो प्रसार माध्यम आहे पुणे जिल्ह्यात, यांचंसुद्धा याच्यामध्ये एक मोठा यश आहे की आपण खूप बारकाईने सगळ्या गोष्टीची पाहणी केली, तपासणी केली, तरी आम्हाला पेड न्यूजचा प्रकार कुठे पाहिला नाही. इनफॅक्ट आम्हाला नोटीस पण देण्याची गरज कुठे भासली नाही. तर हा एक म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा जो काही पत्रकारिता आहे त्याचंसुद्धा एक उदाहरण आहे. दुसरं असं आहे की याच्यामध्ये जो आपले उमेदवार आहे किंवा राजकीय पक्ष आहे किंवा मीडियाचे आपले प्रतिनिधी आहे, या लोकांसोबत जो आपण ब्रीफिंग केला होता किंवा आपण सगळी माहिती दिली, याचा एक चांगला आहे रिझल्ट. आता EVMच्या बाबतीत मी सांगतो. EVM VVPAT आपल्याकडे पुरेसा उपलब्ध आहे. पुणे आणि बारामतीमध्ये रिझर्व जे आहे आपण 20% रिझर्व देतो आहे. माझी आपल्या मार्फत एक खूप महत्त्वाची अपील करायची आहे मला ॲक्च्युली, की कधीकधी काय असते VVPAT आणि CU किंवा VVPAT खराब होणे काही फार इतका म्हणजे हे नाही आहे की काहीतरी प्रॉब्लेम झाला. आफ्टरऑल हा मशीन आहे आणि मशीन काही कारणामुळे खराब होऊ शकतो. बरेचदा आपला घडी आहे, सगळे बॅटरी चांगलं आहे, पण कधीकधी म्हणजे घडी बंद पडतो. हा एक सिम्पल विषय आहे. पण आपण जर एक विचार करा तर EVM VVPATचा जो काही पर्सेंटेज आहे ना खराब होण्याचा, फार कमी झालेला आहे, खूप कमी आहे. आता ॲक्च्युली CU आणि BU आणि VVPATचा जो प्रश्न आहे, आम्ही असं गृहित धरतो की हे 3-4% जास्त खराब होणार नाही. जो नेहमीचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यापेक्षा आम्ही कमी करणार, एवढे मी नक्की सांगतो. त्याच्या बारामती लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. यामध्ये जे गेले 41 दिवस आचारसंहिता लागल्यापासून आपण वेगवेगळ्या कारवाई केल्या, ज्यामध्ये आर्म सीजर म्हणजे इलिगल वेपन्स जप्त करणे, यामध्ये आत्तापर्यंत 52 आपण आर्म सीज केलेले आहेत. यामध्ये 12 पिस्टल, 3 बंदुका, 20 तलवारी आणि 10 कोयते असे 52 आपण वेपन्स सीज केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या ग्रामीणच्या हद्दीमध्ये 70,000 लिटर दारू आपण जप्त केलेली आहे आणि तेवढीच दारू बनवण्याचं रसायन आपण डिस्ट्रॉय केलेलं आहे. कॅश सीजर्समध्ये 1,07,00,000 रुपयेचा कॅश सीजर झालेला आहे गेल्या 41 दिवसामध्ये, आणि 7 लाख म्हणजे आमच्या ग्रामीणच्या हद्दीमध्ये. कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशनचे आमच्याकडे टोटल 6 गुन्हे दाखल झालेले आहेत ग्रामीणमध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, उमेदवारांशी बदनामी करणं, विना परमिशन फ्लॅग लावणं किंवा प्रशासनाला आचारसंहिता राबवताना अडथळा निर्माण करणं, एका ठिकाणी एका कॅन्डिडेट म्हणजे पक्षाच्या चिन्हाबरोबर काही पैसे वगैरे गाडीत सापडलेले होते. शिरूरला तसा गुन्हा दाखल आहे. आता प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने टोटल 6,565 म्हणजे 6,565 लोकांना आपण कारवाई करतो आहे याच्याखाली मी केलेली आहे. त्यामध्ये 107 जे CRPC आहे त्यामध्ये 3,450 लोकांच्यावर आपण 107 CRPCच्या अंडर कारवाई केलेली आहे. 110 अंडर 535 लोकांच्यावर कारवाई केलेली आहे आणि 144(2) याच्याखाली आपण 2530 लोकांना नोटिसेस दिलेले आहेत, पण साधारणपणे 1,000 आसपास लोकांना ह्या तडीपार करण्यात आलेला आहे.